चंदगड तालुक्यातील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना कर्जापोटी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ताब्यात आहे. शेतकऱ्यांची आणि कामगारांची थकीत देणी दिल्याशिवाय दौलत कारखाना प्रशासनानं साखर विक्री करू नये, अन्यथा कायदा सुव्यवस्था बिघडल्यास कारखाना प्रशासन जबाबदार असेल, अशा आशयाचं निवेदन दौलत बचाव कृती समितीनं चंदगडच्या तहसीलदारांना दिलं आहे. चंदगड तालुक्यातील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना कर्जापोटी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ताब्यात आहे. यापूर्वीच्या न्यूट्रियन्स कंपनीनं गाळप केलेल्या उसाच्या FRP नुसार शेतकऱ्यांचे 7 ते 8 कोटी रुपये द्यायचे आहेत. दौलत कारखान्याच्या गोदामात सुमारे 14 कोटी रुपयांची साखर शिल्लक आहे. या साखरेचं जिल्हा बँकेनं विक्री टेंडर काढलंय. यापूर्वी दोनदा शेतकऱ्यांची फसवणूक झालेली असल्यानं कारखान्याची साखर विकण्याआधी कामगारांची आणि शेतकऱ्यांची थकीत बिलं मिळावीत, त्याशिवाय साखर उचलू देणार नाही, असा इशारा दौलत बचाव कृती समितीचे अध्यक्ष संतोष मळवीकर यांनी दिलाय. जिल्हा बँकेनं कामगार आणि शेतकऱ्यांची सर्व देणी देऊ असा लेखी करार करावा, अन्यथा दौलत कारखान्याच्या साखरेला हात लावू देणार नाही आणि त्यातून कायदा सुव्यवस्था बिघडल्यास आम्हाला जबाबदार धरू नये, असा इशाराही निवेदनातून दिला आहे.